पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी सुद्धा जन आरोग्य योजना लागू केली आहे, पण अनेकांकडे रेशन कार्डचा 12 अंकी नंबर उपलब्ध नाही. हा नंबर मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करावं लागतं. त्यासाठी पांढऱ्या रेशन कार्ड धारकांची धावाधाव सुरू आहे. मात्र ऑनलाईन पोर्टलमधील अडचणी आणि रेशन कार्ड ऑफिसमधील संथ कारभार यामुळं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डवरील 12 अंकी नंबर महत्वाचा असतो, पण पांढऱ्या रेशन कार्डला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळं अनेकांनी रेशन कार्ड अपडेट केलेलं नाही. परिणामी अनेक पांढऱ्या रेशन कार्ड धारकांकडे तो 12 अंकी नंबर नाही. पण राज्य शासनानं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेशन कार्ड ऑफिसमध्ये ऑनलाईन नोंदणी करून रेशन कार्डमधील सर्व व्यक्तींचा आधार नंबर लिंक केल्यानंतरच 12 अंकी नंबर मिळतो. मात्र कसलाच लाभ मिळत नसल्यानं अनेकांनी पांढरं रेशन कार्ड काढलेलं नाही, किंवा ज्यांनी पांढरं रेशन कार्ड काढलंय त्यांनी ते आधारशी लिंक केलेलं नाही. अनेकांना तर पांढरं रेशन कार्ड कुठं ठेवलंय हेच सापडत नाही. त्यामुळं आता रेशन कार्ड शोधण्यासाठी आणि 12 अंकी नंबर मिळवण्यासाठी पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना धावाधाव करावी लागतीय. शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरताना सर्व्हर डाऊनसह अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळं पांढरं रेशन कार्ड असलेले नागरिक अक्षरशः वैतागले आहेत.